हा नुभवत आधीच आपल्या आपण पाहून आपल्या आपण आपल्यामध्ये रमत रमत असं खेळत आपण आणि स्वस्थ बोलविला केला असा असा अवधूत हा बोध सगळीकडे पसरत किंवा असा अवधूत प्रत्येक व्यक्तीमध्ये जागा करत जाण्यासाठी प्रचलित कीर्तन पद्धतींमध्ये अनेक कीर्तन पद्धती आहेत. वारकऱ्यांची कीर्तन पद्धती अशी आहे की मुख्य जो कीर्तनकार असतो त्याच्या अवतीभोवतीनं आठ आठ कीर्तनकार किंवा नऊ दहा योगे असतील योगे त्याच्या मागबरोबर उभे राहतात किंवा त्याच्या मागं उभे राहतात ताळकरी असं त्यांना म्हणतात. आणि तो एका अभंगानंतर दुसरा अभंग येऊ पण करीत जातो आणि त्या दुसऱ्या येऊ पण करता 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 त्याला जे जे नवीन अभंग त्याला सुचत जातील ते ते अभंग मागं उभे असलेले ताळकरी हे सादर करत जातात. यामध्ये त्या अभंगांची जी संगती आहे विचारांची जी संगती आहे ही जपण्याचा तो कीर्तनकार प्रयत्न करीत असतो. पण अशा तऱ्हेचं जे कीर्तन आहे त्यामध्ये विशेष रंजकता अशी असत नाही. लोकांची म्हणजे आपाल वृद्धांची म्हणून त्याच्यामध्ये जिंकण्याचं सामर्थ्य राहत नाही. जो त्या पठडीमध्ये सामावलेला आहे जो त्या वारकरी संप्रदायाच्या शिस्तीमध्ये एक समरस झालेला आहे त्याच्यासाठी ते सोपं पडत ही त्याची मर्यादा. रामदासी कीर्तन हे साधारण अशा पद्धतीनं होतं. तिसरी पद्धत जी आहे ती हरिदासी पद्धत म्हणतात ज्याला नारदीय कीर्तन परंपरा असं म्हटलं जातं. आणि त्या नारदीय कीर्तन परंपरेचं प्रतिबिंब जाऊन काही असं आपण अवघड संप्रदायातल्या कीर्तनाला म्हणू शकू. त्यामुळं त्या नारदीय कीर्तन परंपरेमध्ये जसं सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरी जय होतो त्यानंतर काही विशिष्ट पद झाल्यानंतर जय जय काळ होतो त्यानंतर निरूपणाचा पद किंवा अभंग हे गायलं जातं आणि त्या निरूपणाच्या अभंगातल्या विचार जो आहे त्या अभंगातला हा समजावून सांगत असताना जो तत्वज्ञानाचा अभ्यास जो मांडला जातो त्या भागाला आपण गुरुअभंग म्हणतो. तसं ह्या एखाद्या निरूपणासाठी निवडलेल्या पंचमहालाच्या एखाद्या भागाचा गाभा काय आहे तत्वज्ञानाचा गाभा काय आहे कोणत्या विचारसरणीनं तो आपण अनुभवला पाहिजे ह्याचंच निदर्शन आमच्या कार्यभूत कीर्तनकारांनी थोडंसं करायला हवं आणि ते मुद्देसुद्धा असायला हवं. त्यासाठी त्यांनी थोडंसं अगोदर त्यावरती विचार करून त्या मुद्द्यांमध्ये सुसंगत ती कशी मांडता येईल ती मांडत असताना थोडासा नर्म विनोद कसा करता येईल हा जो भाग आहे विचारांचा हा जो भाग आहे हा आत्मविचाराचा भाग असल्यामुळं लहान मुलांना सुद्धा तो समजावा तसाच वृद्धांच्या पर्यंतही तो म्हणजे त्यांना अंतर्मुख करणारा ठरावा अशा रीतीनं तो आपल्याला कसा मांडता येईल ह्याचा विचार करून टप्प्याटप्प्यानं विचार करून एखादं पद जे निवडलेलं आहे ते निरूपण कसं करायचं ह्याचा अभ्यास अगोदर करून घ्यावा. आणि ह्या निरूपण करताना जे विचार सिद्धांत म्हणून आपल्याला लक्षात येतात किंवा त्यातल्या विचारांची सुसंगती जी आहे ती अनुभवाला ज्या प्रसंगांमधून आली असे प्रसंग उत्तर रंगासाठी निघावे आणि पंतचरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की या ठिकाणी पंतमहाराजांचे जे सिद्धांत आहेत हे असे उलगडून दाखवलेले दिसतात. आणि त्यासाठी पंतमहाराजांचं गद्यचरित्र जे विवेकानंदांनी अत्यंत व्यासंगापूर्ण अशा रीतीनं लिहिलेलं आहे अत्यंत अभ्यासपूर्ण अशा रीतीनं लिहिलेलं आहे हे प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजे. मी हे फक्त कीर्तनकारांना उद्देशून बोलतोय असं नाही तुम्ही आम्ही सगळेजण कीर्तनकार आहोत अवधूत समुदायाचा शिक्का ज्यांच्या कपाळावरती बसला तो अवधूताचा कीर्तनकार झाला असं म्हणायला काही हरकत नाही.
कारण कोणीच कमी नाही. सर्वत्र सद्गुरूची कुटुंब भरलेली आहे, नाना नाम रूपाने सद्गुरूच खेळत आहे. हा शिरसावंतीर असलेला आणि सर्वश्रेष्ठ असा सिद्धांत हा त्या संप्रदायाचा तणा आहे, गाभा आहे, आणि हाच आपल्याला प्रेम देणार आहे की ह्या जगामध्ये सद्गुरु बंधा केले दुसरं कोणीही नाही. आणि सर्व तो माता पिता सखा बंधू भ्राता त्राता ह्या सगळ्या रूपांनी तोच नटलेला आहे आणि तोच माझं रक्षण करतो आहे. तो मला मी न मागता अभय देतो आहे. हे त्याचं माझ्यावरचं निर्भेप प्रेम माझ्या त्याचा अनुभवात आलं. आणि जसा मी निश्चिंत राहतो, जसा मी आनंदी बनलो, तसं हे सगळं जग आनंदी करण्याचं माझं कर्तव्य आहे. कारण ब्रह्मानंद होऊन आम्ही देऊ जनाशी कैवल्य हे उघड जाऊ दत्त प्रेम रशी अशी पंत महाराजांनी प्रज्ञा आमच्यासाठी करून ठेवली. कीर्तनामध्ये जसं अवभूत संप्रदायाचं तत्वज्ञान आपण अभ्यासायला आहोत, त्याच प्रमाणे त्याच जोडीला वारकरी संप्रदाय किंवा इतर द्वैत संप्रदाय अद्वैत संप्रदाय अनेक जे विचारधारा आहेत त्यांची सुजुकी कारोलीला माहिती त्या कीर्तनकारानं करून घेतली पाहिजे. अन्यथा त्याला पंत महाराजांच्या विचाराचं महत्व जे आहे ते सातत्यानं कळणार नाही. संत महाराजांच्या विचाराचं सामर्थ्य त्या त्या अनुभवाला जरूर येईल, पण त्या विचाराचं महत्व जे आहे हे जर समजायचं असेल तर त्यानं तौलनिक अभ्यास करणं फार गरजेची गोष्ट आहे. हल्ली सकल संत मिळाले होतात, सकल संतांच्या साहित्याच्या संमेलनामध्ये बोलावलं जातं आणि मग हे सगळे संत जमले की तिथं मुख्य प्रश्न काय असतो, आहो तुम्ही काय तुम्हाला काय सांगितलंय महाराजांनी काय साधन करा म्हणून म्हणतात. अवघडाला प्रश्न पडतो, मग तू काय करू नको म्हणून मला सांगितलं घेऊ. आणि इथे हा जो वेगळेपणा आहे हा प्रकट होतो, हा अगदी स्पष्ट दिसायला लागतो. त्या तू काही करू नकोस या बोधात की त्यांना एका क्षणामध्ये इतर जणांना सांगता येणं अवघड पडत की जगात मूलकर्ता हा भावच उभारी नाही. जग हा सहज चिंतिलास आहे, हा सहज घडणारी गोष्ट आहे. ह्याच्यात कर्तेपणा पाच निर्गुणाचं स्वप्न होण्यापासून ते मुंगीला रवा मिळण्यापर्यंत कुठंही कोणत्याही घडामोडीमध्ये कर्तेपणा हा सिद्ध होत नाही. हा जो पंतांनी वेगवेगळ्या पातळीवरनं वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला सूक्ष्म बोध आहे, ह्या बोधाची आम्हाला माहितीच असत नाही. कारण आम्ही बरे पंत महाराज काय सांगतात हे उघडून बघायला माहिती नाही. पंत महाराजांचा शब्द हा माझ्यासाठी माझ्या आईचा शब्द आहे, हा माझ्यासाठी तारक वचन आहे, हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे. वचनाचा अनुभव घेईन वगैरे आम्ही छापी फुकून म्हणतो, पण वचन म्हणजे काय, कोणतं वचन, हा प्रश्न आमच्या मनात कधी उद्भवतच नाही. सावधगिरीने समर्थचरणी सावधगिरीने घडी घडी वचनांचा अनुभव घे, समर्थचरणी शांतचित्ताने लक्ष देऊन सहजानंदात गमत असावे वगैरे भावनियम आम्ही थोर थोरात थोर थोरात म्हणतो. समर्थ वचन म्हणजे काय हो, समर्थाचं वचन म्हणजे काय की त्याने समर्थाच्या केवळ उद्धारांना आपण वचन म्हणणार आहोत का. समर्थांनी हेतुत उपदेश म्हणून ज्या गोष्टी आमच्यासाठी लिहून ठेवल्या ती समर्थाची वचन नव्हे काय. किंवा जे हेतुत म्हणून ते समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे, पंत महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याचं महत्व आम्हाला
नक्की वाटायला पाहिजे की प्रेम जीवन आणि माझा विचार एक बनला पाहिजे हे मला पूर्ण आत्मसात होईल अशा रीतीनं आम्ही शांत चित्तानं रोज ते पुन्हा पुन्हा जोपर्यंत आत्मसात होत नाही तोपर्यंत ते ग्रहण केलं पाहिजे. आम्ही शाळेत जातो कॉलेजात जातो पहिल्या दिवशी हातात नवीन पुस्तकं पडतात आणि त्या दिवशी असं वाटतं की हे सगळं एवढं सगळं वाचायचं वर्षभरामध्ये हे एवढं सगळं कसं येणार मला. आणि वर्षाच्या शेवटी परीक्षेला जाताना आई तुमची बाळाला जरा पुस्तक उघडून जा बघ जरा काय म्हटलंय तर काय तू काय काळजी करू नको असं म्हणत हा पेपरावर जातो वर्गात पहिलाही येतो. ही शाळा कॉलेजांसाठी जी असलेली पुस्तकं आपण ज्या जिद्दीनं अभ्यासतो त्या जिद्दीनं आपण संत महाराजांचं वाङ्मय हातात धरायला हवं. काय खरं विमाने आपलं काय म्हणत आहे तोंडात सांगितलं तर बरोबर. मग आता मला सांगा की आपण किती जण असे आहोत की आपल्याकडे सगळ्या पंत वाङ्मयाचा संदर्भ आहे. आनंदाची गोष्ट आहे ज्यांचे हात खाली आहेत त्यांना हात वर करायची संधी उपलब्ध आहे त्यांनी ती सोडू नये. आणि इथं परत जाते वेळी एक हात मला वर केलेला असा दाखवून द्यावं माझ्याकडे सगळं समग्र पंत वाङ्मय आहे आणि नुसतं आहे असं म्हणून चालणार नाही तर ते आपल्या नसले खाल्लं खाल्लं शांत चित्तानं आपण त्या घालून वाचणं हे एवढीच गरजेची गोष्ट आहे. पंत महाराजांची पद्धती आहे की वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या पातळींवरून भूमिकांवरून वेगवेगळ्या भूमिकांवरून स्फुरलेली आहे त्यामुळे कधी कधी त्याच्यामध्ये आपला गोंधळ उठण्याची शक्यता असते. सकाळी एका कीर्तनकारांनी छोट्या संसारामधून गोष्ट सांगितली आम्हाला की नवीन संसार झालेल्या लोकांच्या संसार खरा खोटा आभास का सद्गुरूचं स्वरूप इथं जर हा प्रश्न उपस्थित केला तर प्रत्येकाला काहीतरी वेगळं उत्तर द्यावं असं वाटेल. स्वप्नासारखा असतो म्हणून सांगतात पंत महाराज हा आहारी गुरु कसारा जवळ काय स्वरूपी मिथ्यासारा वगैरे छंदान पंत महाराजांचं पद आहे स्वतःच्या रूपाचा आकलन झालं की सगळं मुख्य ठरतं. अरे मुख्य ठरतं पण एखादं देवाला लागतं ना ते मुख्य अनुभव तुला थाळीची प्लेटचं फोटो काढ दाखवला तर तू गोड म्हणणार आहे का नाही. मग या संसाराचं मराठी अवतूनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांनी फार छान सांगितलं की अरे हा सगळा संसार म्हणजे स्वतःचं स्वरूप आहे मला तू कुठं काढणार अण्णांनी सांगितलं तू आम्ही ही सगळी सकृती मोफत म्हटलेली आहे ह्या भूमिकेवरती हळूहळू करत आपण प्रवास करत येतो पण ते करत असताना एखादी कोणत्या तरी वेळेला आपल्याला संसाराला खोटं म्हणावं लागतं कोणत्या तरी वेळेला आपल्याला संसाराला खरं म्हणावं लागतं मग कोणत्या वेळेला त्याला खोटं म्हणायचं कोणत्या वेळेला त्याला खरं म्हणायचं हा विवेक आपल्याला कधी करता येईल. तर या वेळेला त्याचा आपण समग्र अभ्यास करू त्याचा गुणी देऊन अभ्यास करू की हे असं इथं का म्हणतंय संदर्भ काय आहे याचा असं किंवा लक्षात ठेवू त्या वेळेला त्यातलं मर्म आपल्याला करायचं आणि हे जर समजायचं असेल आणि किंवा हे जर समजलं नाही तर कीर्तनकार म्हणून उभं राहणे पुकारवर का. कधी एखादा प्रेक्षक जाणता तुम्हाला
म्हणून कीर्तनकार म्हणून उभं राहण्यापूर्वी आपल्या विषयाचा आपण खूप खोलात जाऊन अभ्यास करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि हे फक्त कीर्तनकारच केलं पाहिजे असं नाही, मराठी पुस्तक की आम्ही सगळेजण कीर्तनकार आहोत. भजन म्हणणाऱ्याला सुद्धा आपण एक पद जे म्हणतो आहोत ते काम म्हणतो आहोत. कोणत्या वृत्तीतून ते कोरलेलं भजन आहे, त्याचा अर्थ काय होतोय, त्या अर्थाचा अनुभव आणि माझा अनुभव याच्यात काही ताळमेळ आहे का? माझ्या कुमतीचा हे हा अनुभवाचा बोध आहे का? नारदबिंदू कलांचा कल्पित बाजार म्हणताना नारदबिंदू कला म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर ते म्हणण्यात काय म्हणजे आत्मसात करण्याचा